पालघर जिल्ह्यातील तारापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये एका कंपनीमध्ये कामगारांनी युनियन बदलली म्हणून कामावरून त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. यामुळे कंपनीच्या गेट समोर 400 हून अधिक कामगारांनी काम बंद आंदोलन केलंय. पालघर जिल्हा तारापूर औद्योगिक क्षेत्रात मेसर्स लाविनो कपूर कोटोन्स लिमिटेड कंपनीमध्ये गेल्या 40 वर्षांहून अधिक मुंबई लेबर युनियन ही कामगारांची सुरक्षा करत होती. कामगारांचे आरोप आहेत की त्यांना कोणत्याही सुविधा कंपनी देत नसून कामगारांना आता युनियन बदलून विजय कांबळे यांची श्रमिक युनियनची सदस्यता घेत कंपनीला पत्र दिले आहे. कंपनीने त्या रागाने कामगारांना गेट बाहेरचा रस्ता दाखवला. युनियन प्रतिनिधी उपेंद्र पाटील यांनी कामगार उपायुक्त तारापूरला संपर्क केला पण कामगार उपायुक्त काहीही करू शकले नाही. 30 वर्षात मुंबई लेबर इकडे या लवीन कपूर या कॉटन कंपनीमध्ये कार्यरत होती. कामगाराने बदलाव युनियन बदलाचा संघर्ष विजय कांबळे साहेबांची युनियन आल्यानंतर मॅनेजमेंटने कामगारांना हरेशमेंट करण्याचा प्रयत्न केला. कुठलेही अनुसूचित कुठलेही कायद्याची नोटीस न बजावता काही लोकांना टर्मिनेट केलं आणि त्यांच्या अकाउंटमध्ये 1-1 तासामध्ये सर्व RTGS करून पेमेंट जमा केलं. तसेच कॉन्ट्रॅक्टच्या 5-6 लोकांना युनियन सोडव नाही तर तुम्हाला मी बाहेर काढतो असं वारंवार दबावतंत केलं. पण ते काही कामगारांनी सांगितलं मी आम्ही युनियन काय संघर्ष युनियन सोडणार नाही, आम्ही कांबळे साहेबांचीच युनियनमध्ये राहणार आहेत. त्याचा फायदा घेऊन मॅनेजमेंटने त्या 5-6 कॉन्ट्रॅक्टरच्या लोकांना बाहेर काढलं. अशा प्रकारचे बरेच षड्यंत्र ते गेले 25 वर्षापासून चालू आहेत. आता आजची परिस्थिती बघितली असता कामगारांना आतमध्ये अरेस्टमेंट करण्याचा प्रयत्न करतात. जे रिटायर झालेले कामगार इकडे आतमध्ये कंपनीने ठेवलेले आहेत ते मला वाटतं ते मुंबई लेबरने ठेवलेले आहेत. ऍक्च्युली कायद्यात रिटायर झालेला माणूस इकडे कार्यरत होत नाही. 5-6 कामगार इकडे रिटायरमेंट ठेवलेले आहेत. ते कामगारांना अरेस्टमेंट करतात, युनियन सोडण्यात तुम्हाला आम्ही बघून घेतो. हे त्याला त्या बाबतीत मॅनेजमेंट मालक सर्व व्यवस्थापन त्याला सपोर्ट करते. ह्या अमानुष्याला कंटाळून वारंवार आम्ही या बाबतीत पोलीस स्टेशन असो कामगार आयुक्त असं UNLP च्या माध्यमातून कोर्टामध्ये आम्ही बरेच काही केसेस दाखल केले आहेत. त्याच्यावरती आमची पूर्तता चालू आहे. परंतु याच्या व्यतिरिक्त आणखीन अरेस्टमेंट प्रकार वारंवार होत आहे कामगारांना. ते तुम्हाला आम्ही या काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत. ते लेबर कमिशनरकडे आयुक्तांकडे लेखी स्वरूपात दिलेल्या आहेत. त्याची पूर्तता आम्ही करतो आहे. परंतु हे षडयंत्र हे थांबत नाही, त्यामध्ये आम्ही भूमिका घेतलेली आहे. एक तर आम्हाला कामावर घ्या नाही तर आम्ही हे आंदोलन मागे पुढे सोडणार नाही. हा संप चालूच राहील अशी सर्वांची इच्छा कामगारांची इच्छा आहे आणि एक मुखीने एक लढ्याने हा निर्णय आम्ही घेतलेला आहे. दोन तीन दिवसापासून तुम्ही नेहमी असिस्टंट लेबर कमिशनर जे डेप्युटी लेबर कमिशनर आहे त्याच्याकडे बैठक घेत आहे, परंतु तथ्य काय निघतोय? त्याच्यातून आम्ही त्यांना सांगितलं हे आमचे 14 प्रश्न आहेत. 14 प्रश्नातून सर्व ज्या गोष्टी ज्या आहेत त्या कंपनीने केलेल्या आहेत. त्याला कारणीभूत कंपनी आहे. कंपनी प्रत्येक वेळेला सांगते आम्ही कायदेशीर करतो ज्या या कामगारांना आजपर्यंत बेकायदेशीरित्या बाहेर काढलेलं आहे ते बेकायदेशीर त्यांनी केलेलं आहे. त्याचं कृत्य त्यांनी केलेलं आहे. विषय म्हणजे ते लोक आजपर्यंत कुठलीही भूमिका घेतलेली आहे त्या लोक त्याची एक सुद्धा पूर्तता लेबर कमिशनर कामगार आयुक्ताकडे झालेली नाही. आम्ही सांगितलं आम्ही काम एक हात एक पाऊल पुढे तो एक पाऊल तुम्ही पुढे या. आम्ही संपर्क करण्याची आमची इच्छा नाही. आम्हाला कामगारांना बेघर करायची गरज नाही. कारखाना बंद करायची आम्ही इच्छा नाही. परंतु आमच्या ज्या मूलभूत गरजा आहेत ज्या तुम्ही क्रिएट केलेल्या आहेत त्या तुम्ही सॉल्व्ह करा. पण त्यामध्ये कामगार त्याचं चेतन कपूर आणि वकील ते एक सुद्धा गोष्ट ते म्हणायला तयार नाही. मी 10 वर्षांपासून काम करत आहे. माझे पती आजारी होते. मी कंपनीला पत्र दिलं. हॉस्पिटलला 3 दिवस लागले. मी कंपनीला सूचना केली होती आणि जेव्हा कामगार आले तर मला कामावर घेतलं नाही. अशी व्यथा इथल्या एका कर्मचारी महिलेने बोलून दाखवली आहे. मी सुट्टी मारली म्हणून मला घेतलं नाही आणि नवीन युनियन मध्ये जायचं नाही असं सांगितलं. तुम्ही नवीन युनियनचे सदस्य झाले? एक वडापाव खरेदी करण्यासाठी पण विचार करावा लागतो. कंपनी आमचं शोषण करत आहे. आम्ही युनियन बदलली म्हणून आम्हाला कामावरून काढून टाकले आहे असे कर्मचाऱ्यांनी सांगितले. साहेब मी 2000 साली या कंपनीत रुजू झालो. आज मला 19 वर्ष झाली. मी 2004 साली परमनंट झालो आणि 2019 पर्यंत माझे 14 वर्ष टोटल 19 वर्ष झाली. मला सांगायचं आहे की
युनियन हे बदलणे हा प्रत्येक कामगाराचा अधिकार आहे, मूलभूत हक्क आहे, तो आपण बजावणार. जर आपल्याला मुंबई लेबर आपल्या कामगारांना समजून घेत नाही आणि दादागिरीची गोष्टी करते आणि ते म्हणतात की मुंबई लेबरमध्येच राहावं, दुसरी युनियन आणायची नाही इकडे, पण आम्ही कमिटीनी कामगारांनी ठरवलं जर या मुंबई लेबर युनियनमध्ये राहिलो तर आपला भवितव्य नाही. आज मी 19 वर्ष करून 11,600 रुपये पगार घेतो. आज माझी फॅमिली त्यांना मी कुठेही हॉटेलमध्ये 10 रुपयाचा वडापाव घेण्यासाठी 100 वेळा विचार करावा लागतो, पोरांना खाऊ घेऊन जाण्यासाठी विचार करावा लागतो, कारण की आपल्याकडे पैसाच नाही. आज मी 8 महिन्यापासून बाहेर आहे. या 8 महिन्यांमध्ये आमचे काय कंडिशन झालं आहे ते आम्हाला माहिती आहे. आम्हाला कंपनी बंद करायची नाही आहे. कंपनी आहे तर आम्ही आहेत, कंपनी चालेल तर आम्ही चालेल, पण मालकाला काय वाटतो की आम्हाला मुंबई लेबर युनियनच पाहिजे. मुंबई लेबर कशाला पाहिजे की मालकांचं मालक सांगतात तशी मुंबई लेबर काम करते. पण विजय कांबळे साहेब काय, तो कामगारांचा नेता आहे, लाडका नेता आहे, तो कामगारांना कधीच हे जे काय सुविधा आहे ते मिळवून देतो. पण आज मुंबई लेबर युनियनने आम्हाला अजूनही 40 वर्ष लोक काम करून रिटायर झाली पण कुठली सुविधा उपलब्ध करून दिली नाही. कॅन्टीन सांगा, मेडिक्लेम सांगा, पोरांचा शिक्षणाचा पैसा सांगा, आज आम्ही कुठलीही सुविधांपासून वंचित आहे. मी 19 वर्षापासून काम करत आहे आणि आम्ही युनियन चेंज केली म्हणून आम्हाला डिसमिस करण्यात आलं. कोणती युनियन होती आधी आणि आता कोणती युनियन मध्ये गेले? पहिला आमची 40 वर्षापासून मुंबई लेबर युनियन होती आणि आता आम्ही श्रमिक उत्कर्ष सभा ही युनियन लावण्यात आली. मी 2007 पासून इकडे काम करत होतो. मी मशीन ऑपरेटर म्हणून काम करत होता. मी खाली डिसेंबर महिन्यामध्ये 2 सुट्ट्या मारलेल्या, त्याच्याबद्दल मला काढून टाकल्या या लोकांनी. युनियन चेंज केले म्हणून त्याच्यामुळे पण या लोकांनी काढून टाकल्या. मी कामावर आला ना 19 तारखेला, तेव्हा मला एक वॉर्निंग लेटर दिला लेट कमिंगचा ना. दुपारच्या 1:15 मी जेवून आला ना, त्या टायमाला मला ऑफिसमध्ये बोलून घेतला, मला दुसरं एक वॉर्निंग लेटर दिला. मग घरी जायच्या टायमाला 3 वाजता सुटले ना, तेव्हा बोलल्या समजा तुला 1 महिना ब्रेक दिला समजतो, असं ते रोहितने सांगितलं. गेल्या 40 वर्षापासून मुंबई लेबर युनियन या लवीना कपूर कॉटनमध्ये कार्यरत होती, परंतु कामकाज त्रस झाले नाही. त्या लोकांनी श्रमिक उत्कर्ष सभा नावाची नवीन संघटना तयार केली, कारण कामगारांवर होणारे अत्याचार, त्यांना न मिळणारी मूलभूत सुविधा, याच्यापासून कामगार वंचित होते. त्यामुळे त्यांनी नवीन संघटनामध्ये प्रवेश केला. जसंही नवीन संघटनामध्ये प्रवेश केला, मॅनेजमेंट हातभार लागला आणि मॅनेजमेंटने कामगारांना कमी करण्याची सुरुवात केली. काही कामगारांना आरोप ठेवून, डाहक आरोप ठेवून किंवा त्यांना फक्त कारणं दाखवून त्यांना कमी केलं आणि त्यामुळे सर्व कामगार रस्त्यावर उतरलेले आहेत. आज सर्व कामगारांनी उपायुक्तांनी भेट घेतली, परंतु उपायुक्तांनी कुठलाही मार्ग काढलेला नाही. त्यामुळे आज सर्व कामगार या गेटवर उपस्थित आहे आणि ते आपलं धरणं आंदोलन करीत आहे. अशा शेख शालिनी प्लस बोईस.